चहा आणि त्याचे दुष्परिणाम. चहा हा एक लोकप्रिय पेय आहे जो जगभरात लाखो लोकांना आवडतो. तो त्याच्या चवदार स्वादासाठी आणि आरोग्यदायी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. तथापि चहाचे काही दुष्परिणाम देखील आहेत ज्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चहाचे फायदे. चहामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. त्यात अँटीऑक्सिडंट्स, फ्लेवोनॉइड्स आणि इतर पोषक तत्वे असतात जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतात, कर्करोगाचा धोका कमी करू शकतात आणि हृदयरोग, स्ट्रोक आणि टाईप 2 मधुमेह यासारख्या जुनाट आजारांपासून संरक्षण करू शकतात. चहाचे दुष्परिणाम. चहाचे काही दुष्परिणाम देखील आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. 1. चहामध्ये कॅफिन असते जे अतिसेवन केल्यास चिंता, अस्वस्थता आणि झोपेच्या समस्या निर्माण करू शकते. 2. चहामध्ये टॅनिन असते जे लोह शोषणात अडथळा आणू शकते. 3. चहामध्ये फ्लोराईड असते जे जास्त प्रमाणात घेतल्यास हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चहाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी काही टिपा. 1. चहाचे सेवन मर्यादित ठेवा. 2. चहामध्ये दूध किंवा साखर घालू नका. 3. चहा पिण्यापूर्वी किंवा नंतर लोहयुक्त पदार्थांचे सेवन करा. निष्कर्ष. चहा हा एक निरोगी पेय असू शकतो, परंतु त्याचे दुष्परिणाम देखील आहेत ज्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चहाचे सेवन मर्यादित ठेवून आणि काही खबरदारी घेऊन आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.